मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांचं काहीच वर्षांपूर्वी अकस्मात निधन झालं। त्यांचं अकस्मात निधन हा सर्वांसाठी मोठा धक्का देणारा ठरला। पुण्यातील भरतनाट्य मंदिरात नृत्य सादर केल्यानंतर अश्विनी यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला। आज अश्विनी एकबोटे आपल्यात नसल्या तरी त्यांची पुढची पिढी मात्र अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे, ती म्हणजे अश्विनी एकबोटे यांचा मुलगा शुभंकर। आईकडून मिळालेली अभिनयाची शिकवण घेऊन आज शुभंकर अभिनय क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करतोय। शुभंकरनं माझी तुझी रेशीमगाठ, जय भवानी जय शिवाजी या मालिकेत काम केलं आहे। याशिवाय शुभंकर सध्या सन मराठीवरील कन्यादान मालिकेत झळकत आहे। याशिवाय शुभंकरनं प्रवीण तरडे यांच्या धर्मवीर आणि नुकत्याच रिलीज झालेल्या सर सेनापती हंबीरराव सिनेमात अभिनय केला आहे। सर सेनापती हंबीरराव सिनेमात शुभंकरनं धनाजीची भूमिका साकारली आहे। अशा प्रकारे आईच्या पावलावर पाऊल ठेवत शुभंकर अभिनेता म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करतोय। तर तुम्हाला अश्विनी यांचा मुलगा शुभंकर एकबोटेचा अभिनय आवडतो का? अश्विनी एकबोटे यांना मिस करताय का? आम्हाला कमेंटमध्ये सांगा।